तर आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस कसा बनवायचा. तर इथे मी घेतलेला आहे बासमती राईस, त्याला अर्धा तास भिजून घेतलेला आहे. आणि आता एका टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात मीठ आणि तेल घालून घेणार आहे. ह्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर आपल्याला यात तांदूळ ॲड करून घ्यायचा आहे. हे पाण्याला बॉईल करून घेतलेलं आहे. यात आपण हळूहळू करून हा राईस ॲड करायचा आहे. आता आपल्याला हा 7 मिनटं टायमिंग लावायचा आहे आणि 7 मिनटं चांगला असा शिजून घ्यायचा आहे. आता 7 ते 8 मिनिट झालेले आहे. आता आपण यातले पाणी काढून घेऊयात. आणि याला आता थोडंसं थंड होऊन घेऊया. तर आता जिरा राईस करण्यासाठी आपण तेल घालून घेऊयात कढईत. थोडंसं गरम होऊन देऊयात. तर तेल गरम झालेलं आहे. आपण त्यात जिरी घालून घेऊयात. छान अशी रोस्ट करून घ्यायची याचं. आता आपण जो राईस शिजून घेतला होता तो ॲड करूयात. आता हे छान मिक्स करून घेऊयात. यात आता आपण घालूयात कोथिंबीर. थोडंसं आता या राईसला फ्राईड करून घ्यायचं. अजून थोडं 5 मिनिट याला हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत असा झालेला आहे हा राईस. तर रेडी आहे आपला रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस. तर तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.